आमच्या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा व ICB न्यूजला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा व बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे आमच्या बातम्या आपल्यापर्यंत सतत पोहोचतील. शमनेवाडी कृषीपतीनं सहकारी संघाला 20 लाखावर नफा. अध्यक्ष जयकुमार खोत यांची माहिती. शमनेवाडी येथील प्राथमिक कृषीपतीनं सहकारी संघाला 31 मार्च 2021 अखेर 20,93,981 रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष जयकुमार खोत यांनी दिली. दरम्यान मुख्य व्यवस्थापक जयपाल शिरगुपे यांनी संघाची सविस्तर माहिती दिली. जयकुमार खोत पुढे म्हणाले, संघात 1,395 सभासद असून शेअर भांडवल 56,40,505 व निधी 91,89,565 तर ठेवी 4,43,67,734 इतकी आहे. तसेच भागभांडवल 9,97,79,805 व वार्षिक उलाढाल 45,11,64,827 तर गुंतवणूक 1,51,60,384 रुपये असून संघाला आर्थिक वर्षात 20,93,981 रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी सभासदांना 12% लाभांश जाहीर करण्यात आला आहे. नंबर आहे 19,45,52 रुपये. डेस्टॉक 22,52,42,747 रुपये 73 पैसे. धनकॅम्प 2,33,000 रुपये. फर्निचर 7,17,489 रुपये. धनकॅम्प सॉफ्टवेअर 1,36,600 रुपये. यशस्वी बरपत 430 रुपये. ATMS 44,441 रुपये 20 पैसे. सरकार बेड 3,45,23 रुपये 82 पैसे. अपनी फेडरेशन 11,395 रुपये 50 पैसे. JNP क्रियाशील 14,53,705 रुपये. लायब्ररी बुक 119 रुपये. किसन केमिकल बैठकीस संचालक राजकुमार खोत, भाऊसाहेब खोत, सुभाष पाटील, राकेश तावदाळे, शोभा नसलापुरे, सुरेखा खोत, भरमा पुजारी, रमेश कुंभार, रमेश फकीरे, अभिजित कोरुचे, अजितकुमार खेताप खोत, अण्णासाहेब भेंडवाडे, नेमिनाथ उदगावे, कुंतीनाथ शिरगुपे, चिंतामणी घुळणावर, जिनदत्त ऐनापुरे, अमित नरुटे, धीरज तपकिरे आदी उपस्थित होते. तसेच शेवटी व्यवस्थापक जयपाल शिरगुपे यांनी आभार मानले.